नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. दिखा दो कि अब मंडाला काही नगर सरकार बनेगा हमेशा. लालू भाई नहीं, अगली बार दूसरा कोई भाई रहेगा. प्रभाग क्रमांक 135 मध्ये अपक्ष उमेदवार कैलाशी वर्मा यांची रेकॉर्ड ब्रेक प्रचार सभा. हजारो स्थानिकांचा सभेत सहभाग. काँग्रेसच्या संगीता हंडोरे यांच्या प्रचाराकरिता प्रभाग क्रमांक 150 कादरी नगरात प्रचार सभा. माजी मंत्री नसीम खान यांच्यासह चंद्रकांत हंडोरेंचे मतदारांना सापडे. काँग्रेसला निवडून आणण्याकरिता ज्येष्ठ नेते गुरुदास कामत प्रचाराच्या मैदानात. विकासाचा मुद्दा आणि सेना भाजपच्या वादाचा फायदा होणार काँग्रेसला. रिपाईच्या नाराज उमेदवार अश्विनी जाधव पक्षाच्याच तिकिटावर लढवले. प्रभाग क्रमांक 144 भाजपानं विश्वासघात केल्याचा जाधव यांचा आरोप. आणि 26/11 हल्ल्यामागील खरे सत्य उलगडले. माजी पोलीस महानिरीक्षक मुश्रीफ यांच्या पुस्तकातून. रिपाईचे चेंबूरघाटला येथील वॉर्ड अध्यक्ष महेंद्र जाधव यांच्या पत्नी अश्विनी जाधव प्रभाग क्रमांक 144 मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं मानखुर्द येथे उद्घाटन करण्यात आलंय. आरपीआय भाजपा व घटक पक्षांची महायुती मिळून मुंबईची निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे येथे तिकीट वाटपातही मोठा घोळ झालाय. काहींचा ऐनवेळी विश्वासघातही करण्यात आल्यानं त्यांनी बंडखोरी केली. गेल्या कित्येक वर्षांपासून आरपीआयची धुरा खांद्यावर वाहणारे चेंबूर घाटला येथील वॉर्ड अध्यक्ष महेंद्र जाधव यांनाही निवडणुकीचे तिकीट देऊ असे महायुतीच्या वतीनं सांगण्यात आले होते. मात्र ऐनवेळेस त्यांनी मागितलेला प्रभाग क्रमांक 144 हा सेनेतून भाजपात आलेल्या बबलू पांचा यांना देण्यात आला. त्यामुळे येथील जनतेचा अपेक्षाभंग झाल्यानं आपण आपल्या पत्नी अश्विनी जाधव यांना आरपीआयचे उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 144 मधून निवडणुकीच्या रिंगणात उभे केले असल्याचं महेंद्र जाधव यांनी सांगितलंय. अश्विनी जाधव यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. तसं बघायला गेलं तर आपण एक युतीचा घटक आहोत, परंतु आम्हाला सर्वात आधी फॉर्म दिला गेला, एबी फॉर्म दिला गेला, आमची अधिकृत उमेदवारी पण जाहीर केली गेली. पण या ठिकाणी एक शिवसेनेचा उमेदवार जो शिवसेना सोडून बीजेपीमध्ये आला आणि अचानक त्याची उमेदवारी जाहीर केली आणि आम्हाला सांगितलं तुम्ही गप्प बसा. खरं बघायला गेलं तर त्या व्यक्तीनं अजूनपर्यंत कुठलंही काम केलं नाही. रहिवासी सांगतील, आम्ही सांगत नाही, सगळे रहिवासी सांगतील की ज्या ज्या समस्यापूर्वी 5 वर्षापूर्वी होत्या किंवा 10 वर्षापूर्वी होत्या त्या आजही तशाच आहेत. आणि याच्यामुळे आम्ही एक पाऊल उचललं की लोकांच्या समोर जायचंच आहे, कारण आम्हाला त्या समस्या सोडवायच्या आहे. जर आपण ते पाऊल नाही उचललं तर या समस्या अशाच राहणार आहेत, कारण तो इकडून तिकडून उडी मारून काही कामं होत नाहीत. तर आपल्याला जे करायचं असतं त्यासाठी आपला उमेदवार हा भक्कम पाहिजे. आणि आम्ही काय त्यात म्हणजे ज्या जी लोक आहेत आपल्याबरोबर जी समस्या आहेत त्यांच्यामध्येच आम्ही म्हणे आहोत. ज्या त्यांना समस्या आहेत त्या आम्हाला आहेत, त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आणि ह्या याच्यामध्ये आपण पूर्णपणे उतरलेलो आहोत. महेंद्र जाधव यांनी आरपीआयच्या माध्यमातून अनेक विकास कार्य केलेत. विकासाचा तोच वसा या प्रभागामध्ये जोपासण्याकरिता जनता आपल्याला नक्कीच विजयी करेल असा विश्वास अश्विनी जाधव यांना आहे. मला एवढंच म्हणायचं की आपल्या पहिले उमेदवार होते आणि काय त्यांनी नगराचा काही विकास केलेला नाही, तसंच समस्या भरपूर राहिलेल्या आहेत, संडासाची, गटाराची, आणखीन शताब्दी हॉस्पिटल आहे तिथं पेशंट जातात तिथं काही सोयी नसतात, त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये हलवलं जातं. ह्या सगळ्या प्रश्नाचं म्हणजे एकदम कोडं पडलेलं आहे लोकांना, त्यांचं निवारण करण्यासाठी मी उभी आहे. आणि शिट्टी आहे मतदारांना एवढंच माझं सांगणं आहे की तुमच्या समस्या मी सोडवेल आणि तुमच्यासारखीच मी एक आहे, तुमच्यातलीच एक आहे, तुमच्या समस्यासाठीच मी उभी राहिलेली आहे आणि तुमच्यातली मी समजून तुम्ही मला मतदान करावं. महेंद्र जाधव यांच्या कार्याची पोचपावती कार्यकर्त्यांनीही दिली. त्यांनाही अश्विनी जाधव यांच्या विजयाचा विश्वास आहे. मध्ये केलेले आहेत वार्ड म्हणजे कामं म्हणजे बहुतेक लोकांना मदतीच केलेले आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक जण त्यांना सांगते की मॅडम तुम्ही उभा राहा, तुम्हाला आम्ही निवडून आणि 100% त्या निवडून येणारच. कॅमेरामॅन मसूद अहमदसह कल्याणी भापकर जनादेश वृत्तवाहिनी करिता.